शांत
किंवा अशिक्षित किंवा गरीब प्रत्येक समाजातून आलेले जे काही विद्यार्थी असतील, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ही संयोजन समिती यांना त्या प्रकारे मदत करते, यांना त्या प्रकारे काम करते. याच संयोजन समितीतील काही सहकारी विना छताची शाळासुद्धा चालवत आहेत आणि त्या विना छताच्या शाळेमधील विद्यार्थी हे बहुतेक करून ड्रग्स ॲडिक्टेड आहेत. ती मोफत आणि विना छताची शाळा त्यांच्यासाठी चालवत आहे. ही संयोजन समिती गेली 10 ते 12 वर्ष अशा प्रकारे काम करते. आज पहिल्यांदा ह्यावर्षी राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने आम्ही शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचं ठरवलं, हा प्रस्ताव घेऊन करण्याचं ठरवलं. तेव्हा प्रत्येकाने एक प्रश्न विचारला, शिवराज्याभिषेक सोहळा करायचा आहे म्हणजे नेमकं तुम्ही काय करणार? प्रत्येकांना अपेक्षित होतं. आता 6 जूनला संभाजीनगरमध्ये राज्याभिषेक सोहळा साजरा केला, तो मूर्तींचं पूजन करून. गेली 10-12 वर्ष आम्ही या शिवजन्मोत्सवाद्वारे फक्त आणि फक्त प्रबोधन करतोय. जर शिवचरित्रांमध्ये सर्वात शोभेची, सर्वात उल्लेखनीय, सर्वात अभिमानाची बाब आणि तेवढीच जर वादग्रस्त गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा. या सभागृहाची माफी मागून पुन्हा एकदा सांगतो, ती जितकीच अभिमानाची बाब आहे तितकीच वादग्रस्त सुद्धा ठरली. त्याची कारणं मी इथं नमूद करणार नाही. त्यामुळं आम्ही जेव्हा प्रबोधन करायचं ठरवतो तेव्हा शिवराज्याभिषेक सोहळा आम्ही पंचामृताने करण्याचं अभिषेक करून ठरवू शकत नाही. तर चांगले वक्ते, चांगले व्याख्याते, प्रबोधन करून या समाजाला, या विद्यार्थ्यांना 2 विचार चांगले सांगू शकतील. प्रबोधन म्हणजे काय? जर शिवविचारांचं जर आम्ही फक्त प्रबोधन करायचं ठरवलं तर ह्या इतिहासात, त्या स्वराज्याच्या, शिवस्वराज्याची जी इतिहासाची छेडखान झाली ती खरी आणि खोटी हे समाजासमोर येणं किती गरजेचं होतं ही बाब लक्षात घेऊन आम्ही गेली 10-12 वर्ष ॲडव्होकेट दत्ता उर्फ प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे सातत्याने आम्ही कार्यरत करत आहोत. त्या व्यवस्थेत असताना, काम करताना सुद्धा तीच भूमिका, तोच आदर्श ठेवून आमच्यासमोर काम केलं. धन्यवाद सर. मी यापुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी काकडे यांच्याकडे सोपवतो. यानंतर आजच्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती असलेले माननीय अतुल दादा लोंढे यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. जोरदार टाळ्यांनी सरांचं स्वागत करू. खाली मास्तर बसलेले आहेत, वरती हेडमास्तर बसलेले आहेत आणि एका राजकारणी ज्याच्यामध्ये फार मोठी अडचण होऊ शकते. जगद्वंद छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या विचारानं केवळ महाराष्ट्र नाही, भारत नाही, संपूर्ण मानवता सिंचित झाली आहे अशा शाहू फुले आंबेडकरांचे विचार पुढे घेऊन जात असताना राजकारणात असून सुद्धा सर या विचाराचे आपण बांधील आहोत आणि ज्या भूमीत जिजाऊचा जन्म झाला, जिनं महाराष्ट्राला नाही, देशाला नाही, मानवतेला छत्रपती शिवाजी महाराज दिले, त्या भूमीतून मी आलेलो आहोत आणि ज्या भूमीत मराठ्यांचा स्वातंत्र्य लढा, म्हणजे तो मानवतेचा लढा होता, ज्या भूमीत स्वातंत्र्य लढा झाला तिथे शिवराज्याभिषेक साजरा होत आहे आणि रायगडावरून नक्कीच एक आशा निर्माण झाली असेल सगळ्या शिवभक्तांना
की हा महाराष्ट्र जो आहे या महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवलेली आहे आणि हा महाराष्ट्र जोपर्यंत आहे जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे शाहूबाई आंबेडकरांचा विचार आहे तोपर्यंत मानवतेचा विचार कोणी कितीही तानाशाह आला शहेनशाह आला तरी थांबवू शकत नाही संपवू शकत नाही हे 400 वर्षानंतर पुन्हा एकदा सिद्ध झालं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघत असताना एक पात्र नक्की स्पष्टपणे समोर येतं की खूप जोरात बोलून खूप आवेशानं बोलण्याची गरजच नाही. तो विचारच इतका मोठा आहे की तो विचार मांडल्याबरोबर लोकांच्या मनाला जाऊन भिडतो. तार तार माणसाचे उत्तर की असा एखादा माणूस जसं आईन्स्टाईननी महात्मा गांधीबद्दल म्हटलं होतं की काही वर्षांनी या जगामध्ये लोक म्हणतील की असा एक खडा मासाचा माणूस या पृथ्वीवर होता. तो चालतही होता तो बोलतही होता आणि त्याला लोकांनी पाहिलंही आहे. अशा पद्धतीचा विचार जर आईन्स्टाईननी छत्रपती शिवाजी महाराज वाचले असते तर कदाचित पहिलं वाक्य ते छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आलं असतं नंतर ते महात्मा गांधीसाठी आलं असतं. इतका मोठा मी काही तयारी करत नाही मी काही शिवाख्याता नाही पण जे काही लहानपणापासून एक संस्कारातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अशा कार्यक्रमातून प्रबोधनातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आला आणि जो काही वाचनामधून गेला त्याच्यातून मला एवढंच माहिती आहे की आपण आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर ते कसे असते आणि त्यांनी काय विचार आपल्या मनामध्ये टाकला असता कशा पद्धतीचा भारत निर्माण केला असता आणि कशा पद्धतीने आपण पुढं गेलो असतो हे नक्कीच जे आहे ते मनात येतं. कारण की एक सामान्य विचार जेव्हा सगळे सामान्य लोक स्वीकारतात तेव्हा त्या सामान्य विचारातून असामान्य असे नेतृत्व निर्माण होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या पद्धतीने जिजाऊ महाराजांनी निर्माण केलं त्यानंतर एसाजी कंक असतील रामोशी समाजातील असतील अठरा पकड जातीतील असतील असं असामान्य दुर्दम्य असं कर्तृत्व जे आहे ते कर्तृत्व आपल्याला मागच्या 400 वर्षात या महाराष्ट्रात पाहायला मिळालं. असा राजा जगाच्या इतिहासात दिसत नाही हो. मी म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यास करताना जगाचा इतिहासही बघायला वाचायला मिळाला. माझा विषय हा राज्यशास्त्र होता इंटरनॅशनल रिलेशन हा विषय होता इतिहास हा वाचणं अपरिहार्य होतं. ते वाचत असताना अनेक नेपोलियनचा खूप गवगवा झाला जगामध्ये जगामध्ये अनेक लोकांचा गवगवा झाला. मॅकिवेली जेव्हा तो प्रिन्स लिहत होता जेव्हा तो सांगत होता की व्हॉट इज नेशन स्टेट राष्ट्रराज्य काय आहे हे जेव्हा नेपोलियन सांगत होता तेव्हा माझा राजा माझा छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रामध्ये त्या पद्धतीचं नेशन स्टेट उभा करत होता. जर या देशामध्ये लोकशाही सभा आणि समिती रुपेदी काळामध्ये जर आपल्याला बघायला मिळालं असेल तिथे आपण अनेक वादींनी बघितल्या असेल लोकमुद्रा आहे गार्गे आपण अनेक गोष्टी आपण पाहिल्या असेल तितकाच महत्वाचा इतिहास जो आहे तो 16व्या 17व्या शतकामध्ये माझा छत्रपती शिवाजी राजा इथं घडत होता. पण इतिहासानं ज्या पद्धतीनं न्याय द्यायला पाहिजे होता तो न्याय दिला नाही कारण कोणीतरी त्या इतिहासाला बटिंग करण्याचा आणि एवढ्या मोठ्या नेतृत्वाला एवढ्या मोठ्या विचाराला बटिंग करण्याचा प्रयत्न केला. म्हणून आज माझ्या एका छोट्या सहकाऱ्याला माझ्या छोट्या भावाला असं म्हणावं लागतं की त्यांचा राज्याभिषेक हा वादग्रस्त आहे. अरे कसला वादग्रस्त आहे आणि का वादग्रस्त आहे? अरे तू आणि मी रयत आहे तू आणि मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि तू आणि मी जर स्वीकारलं की हा माझा राजा आहे तर राज्याभिषेकाची गरजच उरत नाही कारण ते राज्यच राहते तर राज्य होतं. तो राजा काही आणून बसवला होता त्यामध्ये तो राजा एका विचाराच्या पार्श्वभूमीवर उभा झाला होता. आणि मग जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहायला मिळतं तेव्हा त्या संविधानाचे 395 कलम तुम्ही विसरून जा किती शेड्यूल्स आहे ते विसरून जा 12 शेड्यूल्स विसरून जा 22 भागामध्ये संविधान विभागलेलं विसरून जा 125 घटनादुरुस्त्या विसरून जा फक्त एक वाक्य लक्षात ठेवा ते या वारकरी संप्रदायातून या संत परंपरेतून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासून आलं आणि ते आहे वी द पीपल ऑफ इंडिया. कारण या राजाला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजही 400 वर्षानंतर ज्याचे विचार ज्याचे आचार आजही लागू पडतात ते इथून जोपर्यंत मानवी सभ्यता आहे लागू असणार आहे ते विचार खऱ्या अर्थानं पुढे आले तर ते अनेक वाईट प्रथा कुप्रथा माझ्या विपरीत असलेला विचार त्याचाही मी सन्मान ठेवतो तो संपला नाही पाहिजे किंवा तो संपवणं योग्य नाही कारण की तो जोपर्यंत आहे तोपर्यंत हा विचार चांगला आहे हे सांगण्यासाठी त्याचा असणं आवश्यक आहे. हा मानणारा माझा जो संविधान आहे हे मानणारा जो माझा भारत देश आहे तो जर या धर्मांधतेच्या विठ्यात गेला तर काय होईल हा प्रश्न निर्माण. छत्रपती शिवाजी महाराजांवर नलवाडे सर नक्कीच बोलतील मी आजचीच परिस्थिती घेणार. आज ज्या भूमीवर उभा सर आपण इथे स्वातंत्र्य लढा झाला इथे कोणी राजा व्हावा म्हणून लढा नाही झाला. नमाज पढणाऱ्या औरंगजेबाला सोडून दिलं चांद कापून नेला ते फक्त प्रतीक होतं की हम कहीं पर भी आ सकते हैं और हमारे लिए हम जान भी दे सकते हैं
तर धर्माचा अपमान केला नाही, पूजा करणाऱ्या माणसाचा माणसाची हत्या केली नाही, हा विचार आहे, हा धर्म आहे. त्याच्यामुळे संविधानामध्ये वी द पीपल ऑफ इंडिया म्हणण्याची आपली ताकद आहे की आम्ही भारताची. आज सर आपण कुठे चाललो आहे? सगळ्यांना देण्याची क्षमता या संविधानात आहे, फक्त ते संविधान आम्हाला पचवण्याची आमची क्षमता आहे का? हा प्रश्न ज्या महाराष्ट्रातली परिस्थिती आज आहे, जिथे ज्ञानेश्वर महाराज होऊन गेले, जिथे तुकाराम महाराज होऊन गेले, जिथे शाहू फुले आंबेडकर होऊन गेले, जिथे छत्रपती शिवाजी महाराज झाले, जिथे 1200 वर्षाचा वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे, तिथे जर एक जात दुसऱ्या जातीपुढे उभी राहत असेल आणि माझा इथे बसलेला समोरचा जेवढा वकील समुदाय आहे, ज्याला संविधान माहीत आहे, ज्याला कायदा माहीत आहे, ज्याला मानवी हक्काचे लढे माहिती आहे, ज्याला हे माहिती आहे की इंग्रजांच्या ब्रिटिश पार्लमेंटला सुद्धा महिलांना मतदानाचा अधिकार त्याला 800 वर्ष लागले, तिथं माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माझ्या संविधान सभेनं एका स्ट्रोकमध्ये ती शिकलेली आहे की ती कोणत्या धर्माची आहे, कोणत्या जातीची आहे, ती कोणत्या प्रांताची आहे, ती कोणती भाषा बोलते, हे न बघता तिला जर मतदानाचा आणि बरोबरीचा अधिकार दिला, त्या ठिकाणी जर आम्ही शांत राहत असू, तर या महाराष्ट्राला आपल्याला पेटता पाहायचा आहे. आणि हा महाराष्ट्र जर पेटला तर भारत पेटल्या वाचून राहील का, ही सुद्धा विचार करण्याची परिस्थिती आज आहे. आज एक उठतो त्याच्या विरोधामध्ये दुसरा उभा होतो, कारण आम्हाला सोपं जातं सर राजकारण, मग रोटी कपडा मकान शिक्षण स्वास्थ्य आरोग्य रोजगार याची चर्चा करण्याची गरज नाही पडत. दुष्काळाचा दौरा केला साहेब मागच्या महिन्यात, पीकच नाही गेलं, डाळिंब मोसंबी रेशीमचं पीकच नाही गेलं सर, पूर्ण बाग उद्ध्वस्त झालेली आहे. मग तेव्हा आठवतो की माझा छत्रपती शिवाजी राजा हा रयतेचा राजा का होता, हे भोसले कुळ का नव्हतं, हे मोगल साम्राज्य का नव्हतं, हे एखाद्या नावाने का ओळखल्या गेलं नाही. तेव्हा असं वाटतं की माझ्या शेतकऱ्याच्या देठालाही धक्का लागणार नाही असं 350-400 वर्षापूर्वी सांगणारा माझा राजा, आज त्याचे विचार आम्ही घेऊ शकलो नाही माझा शेतकरी. म्हणून प्रदोपदी जेव्हा जेव्हा संविधान वाचण्याचा प्रयत्न करतो आणि समजण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस दोन विचार स्पष्टपणे पुढे येतात. एक वारकरी संप्रदायाचा, तो छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण अंगीकारला होता, आणि आधुनिक काळामध्ये शाहू फुले आंबेडकरांनी जो विचार मांडलेला होता तो आजही किती गरजेचा आहे आणि तशा पद्धतीनं आपण काम करणं किती गरजेचं आहे ते स्पष्टपणे समोर येत. 350 वर्षापूर्वी महिलांची काय स्थिती होती, आपण तो चित्रपट पाहिला असेल, अमिताभचा रिमेक होता, ऋतिक रोशनचा चित्रपट आला होता अग्निपथ, त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की महिलांची खरेदी विक्री गुलामगिरी कशा पद्धतीनं होती, जगभर होत होतं, हे आपल्या देशातही होत होतं. जगातला पहिला छत्रपती शिवाजी राजा असा राजा आहे ज्यांनी महिलांची गुलामगिरी बंद केली नाही तर अशी शिक्षा दिली की कोणाची हिंमत नाही. कशा पद्धतीनं महिलांचा व्यापार व्हायचा, कशा पद्धतीनं गुलामगिरी व्हायची, जेव्हा डच आले डचांसोबत व्यापार करताना त्यांनी सांगितलं की इथे गुलामगिरी चालणार नाही, पुरुषांची असो महिलांची असो, महिलांची विशिष्ट करता अजिबात चालणार नाही, गाय स्त्री आणि शेतकरी याला हात लावण्याचा अधिकार कोणाला नव्हता, याला त्रास देण्याचा अधिकार कोणाला नव्हता 350 वर्षापूर्वी 450 वर्षापूर्वी. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजाला महाराज प्रत्येक रयतेला प्रत्येक शेतकऱ्याला आपला राजा वाटत होता. एक साधा लहानसा पोरगा ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पाहिलेला एक प्रसंग असा आठवला सर आता की तो सांगतो खबरदार टाच पडून पुढे याल तर 10 वर्षाचा बारकं पोरगं होतो, त्याच्यामध्ये एवढी हिंमत कुठून येते, त्याच्यामध्ये एवढी हिंमत यासाठी येते कारण त्याला माहिती आहे की माझ्या विचारासाठी माझ्यासाठी माझ्या अस्तित्वासाठी आणि माझ्या हक्कासाठी माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज लढतो आहे आणि त्याच्यासाठी मी माझा जीव घेऊ शकलो पाहिजे. इथून ताकद येते, मनगटातून ताकद येत नसते सर, उडान हौसलेचे होते पंखोसेनी होते, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी टाकलं म्हणून ते रयतेचे राजे होते. म्हणून विसरून जा कोणी राज्याभिषेक केला, कोण दोन राज्याभिषेक केला, आणि 400 वर्षानंतरही आपण मानतो नाही, आपल्या घरातला आपला बाप जरी गेल्यानंतर श्रद्धापर्यंत आपल्याला आठवत नाही, 14व्या दिवशी विसरतो आपण. छत्रपती शिवाजी महाराज आजही आपल्याला 350 वर्षानंतर त्यांचा राज्याभिषेक आपल्याला साजरा करावासा वाटतो, ते विचार आपल्याला ऐकावेसे वाटतात, ते विचार आपल्याला सहन करावेसे वाटतात. कारण की महिलांचा विचार तर आजही आपण पाहिला, आजही आमच्याच जातकुळीतले म्हणजे राजकारणातले लोक कशा पद्धतीनं मणिपूरमध्ये घटना झाली नाही पेटला सर भारत का, मणिपूरच्या मुली आपल्या बहिणी नव्हत्या, म्हणजे या भारतामध्ये जिथे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, शाहू फुले आंबेडकरांचा विचार मानतो, सावित्रीला आपली आई मानतो,
त्या भारतामध्ये कुठेतरी एका कानाकोपऱ्यामध्ये शेकडो महिलांना विवस्त्र करून त्या दरिद्रांच्या हातात चोट दिलं जातं, नराधमांच्या हातात सोपवल्या जातं, बलात्कार होतात, त्यांना मारून टाकलं जातं. तिथला एक मुख्यमंत्री म्हणतो की असे शेकडो घटनाही हुई आहेत आणि त्याच्यानंतरही माझं मन हलवत नसेल तर आपण विचार केला पाहिजे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा खराच विचार मानतो की नाही. एक होळीचं पत्र नाही आज वकील संघांकडनं पण नाही आलं. आम्ही तर रोज ओरडतो, आमचं काम आहे ते, पण नाही आलं. साहेब कोणीच बोललं नाही की ब्रजभूषण शरणसिंगच्या पोराला तुम्ही तिकीट कशी देऊ शकता. अरे तुमचं आहे, प्रत्येक ठिकाणी आपण राजकारण आणलं नाही पाहिजे. आता हे पोरं म्हणत होते दादा कसं टाकू, म्हणजे तुम्हाला जे वाटतं ते पत्रिकेत टाका, मला काय बोलायचं त्यांनी बोलणार आहे. आम्ही समाजसेवक टाकू का म्हणता काही टाका, समाजसेवक वगैरे कोणी असत नाही. ती पिढी गेली सर, बाबा आमच्यासोबत ती जवळपास लयाला गेली आहे. आजकाल समाज संत आणि समाजसेवक आणि राजकारणी म्हणजे पहा आमची काय अवस्था आहे राजकारण्यांची, किती दारुण अवस्था आहे. पहिले राजकारण्यांना लोक बोलवायचे, रस्त्याच्या कडेला उभं राहायचे, त्यांचे विचार ऐकायला इच्छुक राहायचे. आज आमच्या राजकारण्यांची अवस्था अशी आहे की बोलवताना लोकांना विचार करू लागतो इथे लिहू का हा राष्ट्रीय प्रवक्ता आहे, मुख्य प्रवक्ता आहे एका मुख्य पक्षाचा. ही अवस्था आम्ही आणून ठेवली आहे सर. पण जेवढे आम्ही जबाबदार आहे, जेवढे आम्ही जबाबदार आहे तेवढे तुम्ही समोर बसले पण तेवढेच जबाबदार आहे. कारण लोकशाहीची फळं फक्त कोणीतरी काम करेल म्हणून आपल्या चांगल्या देण्याचा इतिहास आहे. 32 मन सोन्यावर बसलेला राजा नव्हता तो, तो काट्यावर बसलेला राजा होता. आणि प्रत्येक पायरीवर त्याला आठवत होत की कोणत्या कोणत्या क्षणी कोण कोण त्याचा शूरवीर गेला. त्याच्यामध्ये कोणी मराठा नव्हतं, कोणी कुणबी नव्हतं, कोणी माळी नव्हतं, कोणी वंजारी नव्हतं. असं नाही आठवलं की हा माझा माळी मित्र गेला बाबा, हा माझा तानाजी कोळी गेला. मला तर सर तानाजीचा चित्रपट आला तेव्हा माहित झालं त्याची जात कोळी आहे. म्हणजे आपण किती शिकलो, म्हणजे आता 16% आपली लिटरसी होती. आपला भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपला शिक्षण 16% होतं. आज आपली शैक्षणिक दर्जा आपला 83-85% आहे. आणि तानाजींनी काय केलं या राज्यासाठी, स्वराज्यासाठी, त्याचा इतिहास न बघण्यापेक्षा सर कमीत कमी 20 करोड लोकांनी इंटरनेटवर जाऊन शोधलं की तानाजींची जात काय. आणि 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना सिंहासनावर चढताना तानाजीची जात नाही आठवली सर, त्याचं बलिदान आठवलं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं 400 वर्षानंतर सुद्धा त्यांच्या 350 आपल्याला राज्याभिषेक करावासा वाटतो. पण वाईट वाटतं सर, मेघडांबरीसाठी भांडण होतं, कुत्रा होता की नव्हता त्याच्यासाठी भांडण होतं. मग याच्यासाठी शाहू फुल्यांनी ती समाधी शोधून काढली का? ती समाधी केवळ प्रतीक नाही आहे. आमच्यासारख्या कितीतरी लोकांनी, कितीतरी समाजसेवकांनी, कितीतरी राजकारण्यांनी छत्रपती शिवाजी महाराज उपजीविका करून ठेवली आहे सर. माझ्या मते ती जीविका आहे, शिवाजी महाराज उपजीविका नाही होऊ शकत. आणि म्हणून हा हे जे आज मराठवाड्यामध्ये होत आहे, हे जे आज महाराष्ट्रामध्ये होत आहे, ते शाहीर होते, ते फार चांगल्या पद्धतीनं आवेशानं पण होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाला माहिती आहे. पण आता एखादा पोवाडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं सर्व समाजाला, सर्व धर्माला एकता बांधता कसा येईल, आणि आज छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ महाराजांना जर घडवायचे असते तर त्यांनी हिंदवी स्वराज सांगितलं असतं का? असं हिंदवी स्वराज कुठे नाही असं, पण ती एक आता टर्म यांनी टाकलेली आहे म्हणून आणि हातात तलवार दिली असती का, तर मला नक्कीच असं वाटतं की माझ्या जिजाऊ महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात कलम दिली असती, लेखणी दिली असती, आणि निर्माण करायला भारतीय समाज सांगितला असता. आणि ते नाही आहे तर या देशाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं, हा धागा जर आपण जोडला तर मला वाटतं महाराष्ट्र देशाला नाही जगाला दिशा दाखवेल. आणि आज आपण ज्या एका अस्वस्थ कालखंडातून चाललेलो आहोत, आज आपण ज्या एका भीतीदायक परिस्थितीतून चाललेलो आहोत, आज आपण जे जातीच्या, धर्माच्या, भाषेच्या, प्रांताच्या नावानं एक दिशेच्या समोर उभा आहोत, कदाचित आपण आंबेडकरांनी जे म्हटलेलं आहे तेच शिवाजी महाराजांनी म्हटलं असतं की मी प्रथमता आणि अंतिमता भारतीय आहे. हे भारतीयत्व आणि वी द पीपल ऑफ इंडिया जर आपण जपू शकलो तर खऱ्या अर्थानं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करतो आहे असा त्याचा अर्थ होईल एवढं सांगतो. आणि स्वतः बसल्या आहे आपण न्याय करावं काय. आणि फक्त एकच विनंती करतो की ज्या 3 संहिता आहेत त्या सगळ्या सर्वसामान्यांच्या जीवनावर प्रचंड मोठा परिणाम करणाऱ्या आहेत. तुम्ही शिवभक्ता तर तुम्ही लोकांना चांगलंच सांगणार आहे, कारण की जेव्हा एखादी गोष्ट माहीत नसते तेव्हा ते लुटण्याचं साधन बनते. एखाद्याला कायदाच माहीत नसेल आणि तो त्याच्यात अडकला असेल, आणि मला वाचायला भेटली नाही असं संहिता अजून, पण असं ऐकलं मी की मॅजिस्ट्रेट समोर 24 तासापेक्षा 48 दिवस ठेवू शकतो विदाउट मॅजिस्ट्रेट समोर प्रोड्यूस करताना, असा जर अन्यायी संहिता पास होत असेल सर तर मग मायबाप तुम्ही आहे या देशाचा, कारण कायदा तुम्हाला कळतो. म्हणजे ज्या इंग्रजांनी आपल्याला गुलाम केलं होतं
त्यांनी 24 तासाचा न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. आणि जे आमचं राज्य आहे, जे मतपेटीतून आम्ही राज्य निर्माण करतो, त्याच्यामध्ये जर अशा पद्धतीच्या तरतुदी होत असतील आणि सामान्य माणसाचे अधिकार जर जाऊन मुठभर राजकारण्याच्या हातामध्ये येत असेल, तर मग छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आपण साजरा कशासाठी करायचा, हा सुद्धा प्रश्न माझ्यासारख्या मनामध्ये उपस्थित होतो. म्हणून मला असं एवढंच वाटतं की या वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, याच्यासाठी जोपर्यंत आपण झटत राहू तोपर्यंत खऱ्या अर्थानं हा विचार पुढे जाईल. आणि तोपर्यंतच खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो राज्याभिषेक सोहळा आहे त्याला त्या करण्याला अर्थ राहील. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. बोर्डे साहेबांनी जिथून जिथं थांबवलं होतं तिथं थोडस सुरू करतो. ते 3 नवीन बदललेले कायदे आणि उतरावर जागे व्हा, जागे व्हा. मी नुकताच तिकडूनच आलो, नुकतानला शिकून आलो. आणि लोंढे साहेब, मी अभिमानाने सांगतो, जे जे वाईट आहे ते ते न्यायाधीशांना सांगून आलेलो आहे. ॲथलिक कर्मक कुठली घटनेच्या विरुद्ध आहेत रद्द व्हायला पाहिजे ती मी सांगून आलेलो आहे. हे जे 124 काढलं म्हणून जो डंका पेटवला आहे ना, सेडिशन काढलं, अरे सेडिशन काढलेलं नाही, सेडिशनपेक्षा मोठं कलम 152 एवढं मोठं आणलं आहे की आता उद्या हे बोलणं अवघड होईल एवढं आणलेलं आहे. दुसरं आणखीन जे त्यांनी सांगितलं 48 तास वगैरे वगैरे, अरे म्हणजे अगदी एवढी सोय केलेली आहे पोलिसांची आणि राज्यकर्त्यांची की कुठल्या माणसाला जमिनीवर सोडायचं नाही हे आता ते ठरवू शकतात. हे जे स्प्रेडिंग ओव्हर 40 डेज 60 डेज आहे, मी तुमच्याकडे येतो फुकट येतो सांगतो, पण हे सुरू करा. बरोबर लोंढे साहेब, हे महत्त्वाचं आहे, फार मोठा अन्याय आहे. या दोन्ही इंडियन पिनल कोड आणि त्यांचे नाव आपलं टिप ऑफ द टंग सगळं आहे ना, इंडियन पिनल कोड, CRPC, एव्हिडन्स ऍक्ट, अरे ते माझ्या अजून तोंडात सुद्धा येईना ते. अरे नावं बदलून काय मिळवले हो, काय मिळवलं, अरे मॅक्युले वगैरे काय विचार, समतेसाठी केलं होतं, समतेसाठी केलं होतं ना. त्यात कुठलंही सेक्शन तुम्हाला विषमतेसाठी दिसतो का? तिथं कुठलंही कलम विषमतेसाठी केलेलं नव्हतं. आज सगळं ते विषमतेसाठी. आणि लोंढे साहेब, ते मनुस्मृती वगैरे मी घेणारच आहे, तर त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. हां, आणि आमचे मराठवाडा आहे, हा मराठवाडा इथला वकील संघ माझ्या एवढा कोणाला माहिती नाही. पहिले जे आयोजक आहेत, तरुण आहेत, त्यांची मी माफी मागतो. त्यांना थोडंसं थांबवलं, बरोबर, माफ करा, पण त्यांची स्तुती करणं आणि त्यांचं अभिनंदन करणं आज आवश्यक झालेलं आहे. लोंढे, मी किंवा शेळके साहेब, हे आपलं काम आहे, हे प्रबोधन करणं वगैरे सगळं आपलं काम आहे, हे कार्यक्रम करणं आपलं काम आहे. शेळके साहेबांना मी फोन केला होता, शेळके साहेब आहेत, मी तोंडावर बोलणारा माणूस आहे. शेळके म्हणले, आता काय आपण रिटायर झालो काय करायचं? अरे नाही, आता सुरुवात करण्याची वेळ आलेली आहे, नवीन सुरुवात. म्हणून ह्या ज्या तरुणांनी जे सुख भोगण्याचं उभय आहे त्यामध्ये प्रबोधनाचं काम हाती घेतलेलं आहे, त्याबद्दल त्यांच्या जोरात टाळ्या वाजवून अभिनंदन करा. आता आपण विषयाकडे वळू. हे जे चाललेलं आहे थोडक्यात आणि इनडायरेक्टली लोंढे साहेबांनी सांगितलं जे चाललेलं आहे, हे सगळं अशांतता आहे, आपण अराजकतेकडे निघालेलं आहे, अगदी तंतोतंत खरं आहे. आज जाणवत नाही तुम्हाला, चटके बसत नाही, मणिपूरला चटके बसायला सुरू झाले, तुम्हाला चटके बसत नाही म्हणून जाणवत नाही, पण काय चाललं आहे, कोण करायला लागलं आहे, काय करायला लागलं आहे आणि त्याच्यावर उपाय काय, त्या सगळ्यावर मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आता पहिली गोष्ट, हे काय चाललं आणि कोण करतं, त्यांची मोडस ऑपरेंडी लक्षात घ्या. मोडस ऑपरेंडी, गुजरातमधून महात्मा गांधी आले, पटेल पण आले, पण मोठा पुतळा, मी उघड बोलणारा माणूस आहे, गांधी मोठे का पटेल मोठे? गांधी मोठे, होय की नाही? गांधी मोठे, पण गांधींचा पुतळा मोठा उभा केला नाही, पटेलांचा केला. का? मोठ्या रेषेसमोर छोटी रेष, म्हणजे छोट्या रेषेसमोर मोठी रेष काढा आणि त्या रेषेला छोटी करण्याचा प्रयत्न करा. अरे असं होणे नाही, या पृथ्वी तलावरून रेष सुरू झाली ना, मंगळापर्यंत नेली, मंगळाच्या पलीकडे नेली, तर ती तुम्हाला दिसणार नाही, त्यांच्या समोर तुम्ही कोणी उभा करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. तर त्यांची मोडस ऑपरेंडी आहे. तर शिवाजी महाराजांनी त्यांनी कसं कमी केलं,
शिवाजी महाराज त्यांनी सगळ्या लढाया का जिंकल्या? तर भवानी तलवा भवानी मातेने दिली आणि असं सगळं कुभांड खोट्या गोष्टी रचवून त्यांनी मोठ्या माणसांची त्यांनी कर्तृत्व कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा इतिहास आहे. गोर सावंत माणसा नावाच्या माणसानं कोकणातल्या शिवाजी महाराजांची तलवार दिली आणि शिवाजी महाराजांनी नाव ठेवलं की भवानी तलवार. भवानी मातेने दिली होती का? अजिबात नाही. शिवाजी महाराजांचं शिवाजी महाराजांचा यावर विश्वास नव्हता. शिवाजी महाराजांनी किती मंदिरं बांधली तुम्ही आठवत असेल तुम्हाला सांगा, मला नाही आठवत. शेकडो किल्ले बांधले मला माहिती आहे, पण शिवाजी महाराजांनी किती मंदिरं बांधली मला माहिती नाही. तर त्या बिचाराला वेळ नव्हता हो, त्या बिचाराला म्हणजे एका मोहिमेवरून बरं झालं की येताना दुसरी मोहीम त्यांच्या डोक्यात असायची, दुसरी मोहीम. त्या बिचाराला कुठलं काय आणि काय, पण आता हे नवीन वाघनं काही यायला लागले. वाचलं ना तुम्ही वाघनं काही यायला लागले? अरे तो माणूस असा होता का की आल्यानंतर प्रत्येक मोहिमेवरनं ही माझी तलवार जपून ठेवा, कारण मी शाहिस्तेखानाची बोटं तोडली. असा होता का माणूस? ही वाघनं तर जपून ठेवा हो, कारण मी शाहिस्तेखानाचा कोतळा काढला. अरे असा माणूस नव्हता तो, त्याला कपडे घालण्यात अरे वेळच नव्हता होता का? आज चार चार कपडे बदलायचे सत्ताधीशांनी ते बदलतात, त्या बिचाऱ्याकडे तेवढा वेळ नव्हता. हा शिवाजी महाराज साधा सुधा माणूस होता. पण हे सगळं विसरून जाऊ की मला कथा माहिती आहे. हे ग्रँड ब्रिटिश एजंट ग्रँड जिथे वाघनेकेबद्दल लिहिलेले आहे. तर आपले प्रतापसिंह महाराज छत्रपती कुठले? साताऱ्याचे. 1808 ते 1818 त्या काळात ते छत्रपती होते. तर त्या काळात ग्रँडने त्यांना प्रचंड मदत केली होती. ह्या महाराजांना पेशव्यांनी शिक्षणावर बंदी घातली होती. ज्यांनी इतिहास वाचलाय, प्रतापसिंह महाराजांची हस्तलिखित उपलब्ध आहे. त्यांना कशी वागणूक मिळाली, त्यांना शिकून दिलं नाही, रात्री रात्री वाचायचे, रात्री वाचायचे, अभ्यास करायचे. आणि ग्रँडनी त्यांना सांगितलं, महाराज तुम्ही लिहिणं सुरू करा. हे बकरी वगैरे ठीक आहे, बकरी लिहिल्या कुणी काही माहिती तुम्हाला, पण हे प्रतापसिंह महाराजांनी स्वतः लिहिले आहेत, स्वतःचे अनुभव लिहिलेले आहेत. अंधश्रद्धा त्यांच्या डोक्यात घालण्याचा कसा प्रयत्न केला वगैरे वगैरे. तर ग्रँडवर खुश होऊन आजही तुम्ही साताऱ्याला जावा आणि छत्रपतींची जी संग्रहालयाचे जाऊन बघा, तिथं अजूनही 2-3 वाघनखं आहेत. तर प्रतापसिंह महाराजांच्या काळात तिथं 3-4 वाघनखं होती, त्यातलं एक वाघनख अशा वाघनकानं वाघनकाचा शिवाजी महाराजांनी वापर केला म्हणून त्यांना भेट दिलं. आणि ब्रिटिश म्युझियममध्ये तुम्ही गेला तर दे क्लेम, कोण क्लेम करतं तुम्हाला माहिती आहे? दे क्लेम दॅट हिस क्लॉ टायगर वाघनं अफजल खानाला मारण्यासाठी वापरला होता. अरे आज आणण्याचं काय तात्पर्य, काय काय त्याचा उपयोग आहे हो? तुम्ही काय ते मिरवणूक घेऊन फिरणार आहे आणि समाजात काय सांगणार आहे? तुम्ही काय सांगणार आहे? अरे तो हेतू आहे त्यांचा, तो हेतू आहे. प्रत्येक ठिकाणी जाऊन हे दाखवा काय केलं. अरे यासाठी नाही हो, यासाठी शिवाजी महाराजांनी कुठलंही काम केलेलं नाही, हे लक्षात ठेवा. हे तुम्ही तरुणाने लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यांच्यावर अंधश्रद्धा होते का? अजिबात नव्हते, अंधश्रद्धे नव्हते. राजाराम महाराजांचा जन्म राजाराम बाळ पालतं आलं, पालतं भीक मागायला आलाय, भीक मागायला आलाय की देवा द्या द्या द्या, ते तुम्हाला शोभत नाही, हे त्यांच्या हे विचार होते. औरंगजेब जर चांगला असता, मुस्लिम राजवट जर चांगली असती, तर या स्वराज्याचा उदय झाला असता का हो? झाला नसता. शिवाजी महाराज अन्यायाच्या विरुद्ध लढून न्याय करण्यासाठी त्यांनी मराठेशाही स्थापन केली. आणि मग सांगितल्याप्रमाणे यांनी मराठे म्हणजे कोण? सगळे ब्राह्मण सही, पेशव्यांना सुद्धा मुघल काय म्हणायचे? ओ मराठे, मराठ असे म्हणायचे का नाही? ब्राह्मण आहेत नाही तर देशमुख साहेब थोडं मी स्पष्टच बोलत ना. तर हे मराठ्यासाठी पण नाही हो. पहिले 3 मित्र कोण होते हो? तानाजी. काय कोण तानाजी? अरे विसरलं माझं नाव तुम्ही. हा पालसकर आणि कंक. कंकनंतर सरलष्कर झाले, सैन्याचे मुख्य झाले. हे मित्र होते. मित्र बघताना त्यांनी जात नाही बघितली हो. ज्यावेळी म्हणजे वयाच्या 10-12 वर्षापासून ते दऱ्याखोऱ्यात फिरले, त्यांनी कोण केलं? मित्र केले, मित्र
सैन्य नाही केले आणि नंतर रोहिडे स्वराजवर त्यांनी हाक दिली, मित्रांना हाक दिली, या आपल्याला काहीतरी करायचं आहे. आणि सगळे मित्र 1200 मित्र, या विचारांचं वय किती 18, 1200 तरुण मित्र त्यांचे हजर झाले रोहिडेश्वरावर. आज तुम्ही उमरे साहेब मित्रांना हात द्या, किती मित्र येतात बघा तुमचे संध्याकाळी असेल तर. सात आठ लोक येतील. अरे वस्तुस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे. तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही असं काही नसताना आला. नंतरही काही नाही. हे लक्षात घ्या, हे जे 1200 त्यांचे मित्र होते, जेव्हा भावाचे सखे होते, त्यांची जात शिवाजी महाराजांनी कधी विचारली नाही. त्या प्रत्येकाने आपला जीव दिला, हो जीव दिला, महाराजांसाठी जीव दिला. नंतर ते जे जॉईन झाले, नंतर काही सैनिक आले, कोण आले, त्यातले काही फितूर झाले, इतिहास आहे, इतिहास बदलू शकत नाही. पण हे पहिले 1200 जे मित्र होते, त्यातला एकही फितूर झाला नाही, झाला नाही. मित्र करायला शिका. तर शिवाजी महाराजांच्या बद्दल काही थोडेसे मी सांगितलंय. आणि हे जे शिवाजी महाराज शेतकऱ्यांसाठी काय केलं लोंढेंनी सांगितलं, आता मी सांगितलं अंधश्रद्धेवर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. ते मित्र जात धर्म बघत नव्हते, धर्मासाठी पण केला नव्हता. आणि या पुरोगामी महाराष्ट्राचा पाया कोणी रचला? शिवाजी महाराजांनी रचला आहे, शिवाजी महाराजांनी. तर शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराज आले. शिवाजी महाराजांनी नुसतं राज्याभिषेक केला नाही, शिवशकसुद्धा सुरू केलेलं माहिती आहे ना. शिवशक, शिवशक कुणी बंद केलं हो? पेशव्यांनी फरमान काढून शिवशक बंद केलं. काय कारण होतं त्यांना विचारा, त्यांना काय कारण होतं शिवशक बंद केलं तुम्ही लक्षात का? हे काय चाललं आहे, काय कारस्थान आहे, हे तुम्ही सगळं लक्षात घ्यायला पाहिजे. काय 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 ते कुठलं शिवस्मारक, शिवस्मारक 100 कोटीचं 3600 कोटी झालं, काय झालं? 2016 साली प्रधानमंत्र्यांनी काहीतरी पायाभरणी सुद्धा केली ना हो, केली का? अजून एकही वीट पडलेली नाही तिकडं, एकही वीट. अरे सगळं चुमले सगळा, अरे छत्रपतींच्या विरुद्ध जे चुमले करतात त्यांना सोडणार आहे का तुम्ही? सोडू नका, कधी सोडू नका त्यांना. अरे तुमच्या त्या स्मारकांची गरज नाही हो. महाराष्ट्रामध्ये खाजगीत सुद्धा 8000 आज अखेर 8500 पेक्षा जास्त पुतळे आहेत. जगात सगळीकडे पुतळे आहेत, अमेरिकेत एक पुतळा होता. पण दुर्दैवानं पुण्याची क्वीन सिटी, हा नाव घ्यायचा मुद्दा, पुण्याची क्वीन सिटी अमेरिकेत आहे, तर तिथला पुतळा कोणीतरी चोरून नेला. कारण काय लक्षात घ्या, पुण्याची क्वीन सिटी ती, त्याचं नाव काय, क्वीन सिटी. ही कारस्थानं लक्षात घ्या, नाव पुसायची, इतिहास पुसायचा. जर तुम्हाला जमत नसेल तर त्यांना खाली करायचं. काय, रामदास गुरु होते, गुरु होते रामदास. अरे हा स्वयंभू माणूस होता, स्वयंभू. ज्या माणसाला त्यांनी सांगितल्याप्रमाणे, कोणी सांगितलं, त्यांनी सांगितलं आपल्या पाण्यात पडलेल्या माशाला हे करायला लागत नाही. अरे त्या माणसाला सगळं, जिजाऊ फक्त होत्या, तर गुरु फक्त जिजाऊ होत्या, कुणी दुसरा गुरु नव्हता. खोटांडर असलंय हे मला राग काय होतो माहिती का? लहानपणी, आता माझं वय 65 झालेलं आहे, लहानपणी आम्हाला एक कथा होती. शिवाजी महाराज रामदास स्वामींना भेटायला गेले. कथा सांगतो, ऐकलं हे आहे. भेटायला गेल्यानंतर शिवाजी महाराज म्हणले, सगळं सगळं आलबेलं आहे, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, सगळ्यांचं रक्षण मी करतो आहे. मग रामदास स्वामींना त्यात दंभ जाणवला. शिवाजी महाराज गर्विष्ठ झाले असे वाटले. रामदास स्वामी वाटणार ना, आता लिहिताना एवढं लिहायला पाहिजे की नाही, ज्यांनी कोणी लिहिले ते, त्यांनी लिहिले, दंभ झाला. मग रामदास स्वामी म्हणले, शिवाजी महाराज म्हणणार नाहीत ना त्याला, कधीच म्हणणार नाही, शिष्य आहे ना. शिवाजी तो खडक फोड बघू. शिवाजी महाराजांनी सैनिकांनी सांगून तो खडक फोडला आणि आधुनिक पेडूटांना तिची उडी मारणार. ह्याचं रक्षण शिवाजी कोणी केलं रे? मग शिवाजींचा गर्वहरण झालं. अरे अशा कथा रचल्या त्यांनी, अशा. अरे तुम्हाला माहिती आहे, एकही पुरावा नाही. रामदास स्वामी त्यांचे गुरु होते म्हणण्यासाठी आपल्याकडं नाही, कुठंच नाही.
एकही पुरावा नाही, हे खरं आहे. शिवाजी महाराजांनी मुस्लिम संत आपले हिंदू संत दोघांचं संरक्षण केलं. त्यांच्या जे जिथं बसायचे त्यांच्या रोजी रोटीची त्यांनी सोय केली. त्याच्याबद्दल संतांनी साधू संतांनी चांगलं लिहिलं. त्याचा अर्थ सगळे गुरुवार तेवढा वेळ होता कोणाला हो. शिवाजी महाराजांना आईला भेटायला वेळ नव्हता, होता का? तिकडे वेळ कुठं कोणाकडे जातील ते. आणि दुसरे दादोजी कोंडदेव, तुम्हाला इतिहास सांगतो, इतिहास इतिहास कोणाचा वाचायचा? केळुस्कर, यदुनाथ, सरकार आणि कोण? सरदेसाई. नंतर आंबेडकरने लिहिलेलं सुद्धा वाचा, फुलेंनी लिहिलेलं वाचा, सत्य आहे सत्य. त्यातलं जे वाच माझ्याकडे पुस्तक आहे त्यातलं वाचलं मी तुम्हाला सांगतो. तर ज्यावेळी रोहिणेश्वराव शपथ झाली ना, शपथ झाली 1012 मावळे येता येते का? स्त्रीला मृत्यूदंडाची शिक्षा मनुस्मृतीनुसार देता येत नाही, ब्राह्मणाला मृत्यूदंडाची शिक्षा देता येत नाही. तर ती केस चालली. मला मी कुठेही गेलो कोण कोण म्हणले आज म्हणले नाही नशीब तुम्ही रामशास्त्रीचे अवतार आहे, माफ करा थोडं नाव घेऊ नका असं मी म्हणतो. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. तर नंतर काय झालं माहिती आहे का? फडणवीस ना त्यावेळचे दोन. तर हा खून केल्यानंतर सामान्य जनतेमध्ये असंतोष झाला. अरे एवढ्या छोट्या कवळ्या मुलाचा खून गादीसाठी करतो म्हणजे काय माणूस आहे का राक्षस आहे? त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. नंतर बाराभाई माहिती तुम्हाला, त्यांच्या राज्यातले बाराभाई गेले, दुसरीकडे गेले, सैन्य घेऊन गेले आणि त्यांनी सैन्याची जमवाजमी सुरू केली. ज्या दिवशी नारायणाचा खून झाला नेमक्या त्या दिवशी हे फडणवीस बंधू पुण्यात हजर नव्हते. हा लक्षात ठेवा, नामा निराळे फडणवीस, हे लक्षात ठेवायचं मुद्दा. मी आता काहीच केलं नाही हो, सुरतेला गेले आमचा काही हात त्यात हात नाही. कुठे गेले जंगल बघायला आमचा काही हात नाही, हात नाही. त्यावेळेस ते दोन कारकून होते कोतवाल होते, ते दोन फडणवीस बंधू होते, ते आल्या डायरेक्ट कुठे गेले असतील? रघुनाथ गावाकडे गेले नाही, बाराभाईकडे गेले. हे फार चूक झालं हो आणि आपण काहीतरी करायला पाहिजे हो, त्यांना शिक्षण करायला पाहिजे हो. आणि मग सैन्याने येऊन रघुनाथरावला पकडलं, कैद केलं आणि रामशास्त्री यांनी संन्यास घेतला होता म्हणजे रिटायरमेंट घेतली होती, त्यांना बोलवून आणलं तुम्हीच ही केस चालवली पाहिजे. ती केस चालवली आणि शिक्षा काय झाली हो? आणि हे आता नवीन कलम आलं लक्षात घ्या, प्रोक्लेम्ड ऑफेंडरच्या विरुद्ध त्याच्या अब्सेन्समध्ये केस चालवायची, त्याला मृत्यूदंडही देता येतो. वाचून बघा CRPC वाचून बघा, 299 वगैरे जे कलम आहे ना ते आता ड्रास्टिकली बदललेली आहे. नलवडेला गायब करतील कुठंतरी त्यांच्या मणिपूरमध्ये छोट्याशा बराकमध्ये ठेवतील आणि इकडे NIA लावून माझ्यावर केस करतील. हे होणार आहे. फक्त मी नाही, कोणीही जो बोलेल विरुद्ध त्या माणसाच्या विरुद्ध होणार आहे. NIA केस करेल, UAPA लावेल आणि शिक्षा कुठली होईल? मृत्यूदंडाची. त्याला लिमिटेशन किती चॅलेंज करायला? 3 वर्ष. मग 3 वर्षानंतर ते रेकॉर्ड करणार, नलोडे पाकिस्तानमध्ये पळून जात असताना त्यांना पकडून आणले, होणार की नाही? त्यांना पकडून आणले, ते टाळत होते, आता द्या फाशी यांना. ह्याची बीजं कुठं आहेत? ह्याची बीजं रघुनाथरावच्या केसमध्ये आहे. एकही गार्दी पकडलेला नव्हता, रघुनाथराव पकडले होते. सगळ्या गार्द्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली आणि काय शिक्षा होती माहिती? रामशास्त्रीने जे जे गार्दी जिथं जिथं सापडतील तिथं तिथं त्यांचे तुकडे करून त्यांना मारायचं. नारायण पेशव्याला जसं मारलं ना तसं गार्द्यांना मारायचं, लक्षात आलं? आता ही पेशवा कुणाला गार्दे? सगळे बहुजन समाजाचे गार्दी, त्यांनाही मृत्यूदंड. आणि रघुनाथरावांना काय? ब्रह्महत्या हे पाप आहे, त्यांनी आत्मक्लेश करावा जे अजित पवार शिकले आत्मक्लेश करायला. ही बीज सगळी तिथं आहेत हो, तिथं आहेत बीज, ही बीज. हा
तर त्यांनी आत्मक्लेश करावा, आत्मक्लेश त्यांना करण्यासाठी शिक्षा दिली नाही. लक्षात घ्या, उद्या मनुस्मृती आली तर ही वेळ सगळ्यांच्यावर येणार आहे. स्त्रिया जास्तीत जास्त सफर होणार आहे, तुम्ही होणार आहे. आणि हे जरी आज म्हणत असतील ना, घटना बदलणार नाही, पण बदलणार आहे विषय निघाला म्हणून सांगतो तुम्हाला. काय म्हणतो ते, बात निघली ना तो आगे तकलीनी पडेगी. हा, तर हे घटना बदलणार आहे, कुठल्या कुठल्या मार्गाने बदलतात सांगतो तुम्हाला. सगळे जे जे रिझर्वेशन मधली माणसं आहेत त्या सगळ्यांनी नीट ऐकून घ्या. महाराष्ट्र सरकारनं, ह्या शिंदे सरकारनं डी लिस्टिंग साठी कमिटी केलेली आहे. डी लिस्टिंगचं काम काय आहे, एस टी प्रवर्ग जे सकृतदर्शनी कन्वर्ट आहे त्यांचं रिझर्वेशन खतम करायचं, त्यांना कुठल्याही याच्यामध्ये रिझर्वेशन द्यायचं नाही. ज्यांना त्यांनी फायदे घेतले ते काढून घ्यायचे. माहीत आहे की नाही तुम्हाला, माहीत आहे की नाही? सुदैव दुर्दैवानं लोंढे साहेब तुम्ही याचा प्रचार केला नाही. हो, हा सत्तेवर आला असं तुम्ही. सेंट्रल गव्हर्नमेंटनं एक कमिटी केले, त्याचे मुख्य कोण आहेत माहिती का? रिटायर्ड चीफ जस्टिस बाळकृष्ण. बाळकृष्ण मागासवर्ग, मुद्दा मी सांगतो हा, बाळकृष्ण मानसरांना माहिती आहे मागासवर्गीय. त्यांच्याकडे काय काम केलं माहिती का? एस सी आणि एस टी यांचं डी लिस्टिंग करायचं. एस सी आणि एस टी ज्यांनी ज्यांनी घटना वाचल्या आहेत त्यांना माहिती आहे एस सी एस टींचे अधिकार किती अबाधित केलेले आहे. ओबीसी नंतर आले, पण एस सी एस टींचे अबाधित केलेले आहे. त्यांचं संरक्षण किती प्रचंड आहे हे सगळ्यांना माहीत आहे. तर बाळकृष्ण डी लिस्टिंगसाठी काम करणार आहे. आणि मी मगाशी सांगितलं ना त्याप्रकारे की एस सी एस टी कॅटेगरीची कुठली कुठली लोक त्यातनं बाहेर काढायची, रिझर्वेशन कमी करायचं, हे त्यांनी सुरू केलंय, काम सुरू केलंय. माझे शब्द घ्या, लिहून घ्या, 2030 पर्यंत ते राजकीय आरक्षण जे आहे ना ते केलं 30% लेडीज विसरून जावा तुम्ही. ते ओबीस बिल म्हणून ठेवलंय, तुमची मतं घेण्यासाठी केलं होतं ते, येणार नाही ते. पण एस सी एस टी ओबीसी यांचं आरक्षण हे जाणार आहे 30% 10 वर्षांनी वाढवायचं माहिती आहे तुम्हाला, ते वाढणार नाही. आणि त्याला आधार काय घेणार आहे, बाळकृष्णांचा रिपोर्ट. बाळकृष्ण मागासवर्गीय असून सुद्धा ते विरुद्ध रिपोर्ट लिहितील असं तुम्हाला वाटतं का? हो वाटतं का? अरे मला तरी वाटत नाही बाबा, नाही वाटत. स्वतःच्या लोकांचं सुद्धा संरक्षण करण्याची कुणाचं धाडस नाही, कुणाची इच्छा नाही. आज मला काय मिळतं ना, थोडं बास थोडं बघायचं, हे सगळं असं चाललेलं आहे. तर हे प्रत्यक्षरित्या तुमचं चाललेलं आहे. किती भरत्या झाल्या हो, 2014 हे सरकार आलं, फडणवीसचं सरकार आलं, किती भरत्या केल्या? काही नाही. नवीन मोडस ऑपरेंटी काय माहिती का, भरती प्रक्रिया सुरू करायची, त्यामध्ये कॉपीच्या कंप्लेंट घ्यायच्या, आणि आमचं समाधान झालं, कॉपी झाली, भरती प्रक्रिया ठप्प. चाललंय की नाही? देशभर चाललंय, महाराष्ट्रात नाही. अशा दृष्टीने ते भरती बंद करायला, कॉन्ट्रॅक्ट लेवलवर फडणवीस सिंह तो जी आर रद्द केला, स्टेटमेंट आठवलं का हो, मार्चमध्ये केलं, त्यानंतर परत नवीन जी आर आला कॉन्ट्रॅक्टचा. क्लास वन अधिकारी, प्रोजेक्ट ऑफिसर हे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं. आणि जर तुम्ही वाचला जी आर ना, रिझर्वेशन संपले आधीच, त्या जी आरमध्ये रिझर्वेशन नाही. जे जे रिझर्वेशनचे आहेत ना सगळे, सगळ्यांचं फसायचं बंद करावं, बंद करा. आता थोडे तरी डोळे उघडले, आता जरा पूर्ण डोळे उघडा. आता काही नाही, ते बाबरी मशीद पाडल्यानंतर जे धूळ डोळ्यात दिली ना, लोकांना दिसायचं बंद झालंय. आता बंद झालंय की नाही? अरे केवढा अन्याय, ती धूळ निघाली पाहिजे, तेवढ्यासाठी मी इथं आलो. त्या धुळीमुळे हे वाईट आहे. आणि डार्विन काय म्हणतो, डार्विन हेच म्हणतो ना, अरे माकड आपले पूर्वज होते, ते गुण गुलाटी मारणं नाही भूल गे, ते गुण आहे. तर आपल्या लोंढे साहेबांनी म्हणले, आपण पायाची धूळ आहे तर काय, ते म्हणतात पायाची धूळ आहे, शूद्र सगळे तुम्ही, मी सगळे शूद्रच हो. आता देशमुख साहेबांनी जर वेद मारत नाही म्हणले ना, तर ते पण शूद्रच आहे, शूद्रच आहे. हा, तर देशमुख साहेब त्यांचे थोडे डावे विचारायचे ना, तर त्यांच्याबद्दल थोडीशी मला माहिती का सांगतो तुम्हाला. त्यांनी रद्दीत जी पुस्तक धर्माची विकली होती ना, ती औरंगाबादच्या जुन्या बाजारात मी विकत घेतली. खात्री करून घेण्यासाठी पहिल्या पानावर त्यांची राजेंद्र देशमुख त्याला सही दाखवली, तुमचंच पुस्तक आहे. हो म्हणे, माझंच पुस्तक. तर
आणि हे बघा इथं नाव निघालं आता हे आणि आपले मला वाटतं काकडे साहेब आहेत दोघांचे. देशात आपण ह्या स्टेजला पोचलेलो आहोत, सगळी एकी झालेली आहोत, एकोपा झालेला आहे, युनिटी आहेच. सगळेजण मुस्लिम हिंदू सगळे भारतीय मानतात हो, तुम्ही असं म्हणू नका मानत नाही, मानतात. आणि इंटिग्रिटी पण झालेली आहे. मला आठवतं, तुम्हाला आठवतं का नाही माहीत नाही, देशमुख साहेब एकदा असं रमजानचा महिना होता आणि काहीतरी जरा आजार दिसत होते, तर गोरागुमटा माणूस आहे हां, मला वाटलं शपथ खरोस करून सांग ते इथं आहे, मी पाठीमागं बोलत नाही. मला वाटलं बाबा मुस्लिम आहे. आठवतंय का तुम्हाला, आठवतंय का देशमुख साहेब हां? आणि म्हटलं जमत काय उपवास वगैरे असतील घेऊ नका तुम्ही, म्हटलं आय विल नॉट इन्सिस्ट म्हटलं. मग ते लागले हसायला, तिथंपर्यंत आहे. अरे कोण हिंदू कोण मुस्लिम, ह्या ब्राह्मण माणसाला आम्ही मुस्लिम समजलो एवढं आहे. आणि आपले पंतप्रधान म्हणतो अरे उंचे पेहरावे से पता चलता आमका धर्म कोणसा आहे. अरे कुठले किडे भरले हो डोक्यात, हे कुठले किडे भरले, हे किडे आमच्या शिवभक्तांच्या डोक्यात काय येत नाही. आम्ही यांना मुस्लिम म्हणतो. काकडे साहेब इथे आहेत, काकडे साहेब, काकडे साहेब आल्यावर नवीन नवीन मला काय तुम्हाला माहिती आहे, नावं मी कोणाची पाठ केली नव्हती, कधीच केली नव्हती. तर काकडे साहेब समोर आले, या निंबाळकर साहेब. मी निंबाळकर नाही. आठवतंय का? आता निंबाळकर कोण ते तरी मला काय माहिती हो. हा मंडलिक, सॉरी मंडलिक, मंडलिक म्हण, सॉरी सॉरी मंडलिक म्हणतो. मंडलिक सिनियर काउन्सिल आहेत ना? हा भाऊ म्हणतो तुम्ही सिनियर काउन्सिल, सिनियर काउन्सिल नाही म्हणले मी. पण असं होतं ना, हा माणूस मंडलिक म्हणजे ब्राह्मण नाही किंवा हा ब्राह्मण आहे असं मला वाटणं. अरे देशाचा हा आपल्या घटनेचा आपल्या एकात्मतेचा इंटेग्रिटीचा विजय आहे की नाही हो, हा विजय आहे. ह्या दृष्टीने सगळीकडे बघितलं पाहिजे. ह्या घडलेल्या घटना आहे, काल्पनिक नाही कुठल्या. आणि प्रत्येक माणूस कुठला माणूस हो, आज त्या दाभोळकरांना मारलं हा का मारलं, देशमुखांनाजी म्हणलं तेच. हा माणूस ज्या क्षणी म्हणेल त्यांचा वेदावर विश्वास नाही, त्यांचा दाभोळकर कराल ते पुढं मागं बघणार नाही, ही विचारसरणी त्यांची आहे. आणि ही विचारसरणी आणि आपण सैनिक काय म्हणतो सहिष्णु फार झालेला हो. हे जे मारेकरी मारेकरींचे पुढारी पकडलेत का हो, जे हत्यारे जे आहेत बहुजन समाजची पुढा येतो, जसं तुक्या पवार ते शिकोंद्रे सिंग वगैरे जसे ते गार्दी होते, आपला गार्दी म्हणून वापर करून घेतात. गार्दी म्हणून शिक्षा कोणाला द्यायची, गार्द्याला. दुर्दैवानं कुठलंही शासन लोंढे आले का, कुठलंही शासन या सूत्रधारापर्यंत जात नाही. तुम्ही का सूत्र तुमच्या काळात घडलो, तुमच्या काळात दाभोळकरांची हत्या झाली, तुम्ही सूत्रधारापर्यंत का गेला नाही. तुम्हाला संधी होती, भीमा कोरेगाव झालं त्यावेळी सूत्रधार, बाकीचे दोन बाजू आहेत ना, भीमा कोरेगाव दोन बाजू आहेत, दुसऱ्या बाजूवर ॲक्शन घेण्याची बाजू तुमच्या हातात ताकद होती हो, तुम्हाला संधी होती, का केलं नाही तुम्ही. आता हे इथं उपलब्ध आहे म्हणून संधी घेतो मी, असं आलं का हे नाही. तसंच महात्मा गांधीचा ज्यावेळी खून झाला, माझं स्वतःचं मत आहे की असं मानण्यात आपली चूक झाली, विचार मारता येत नाही. लोंढे तेच म्हणले, विचार मारता येत नाही म्हणून ते गोडसे वगैरे त्यांना काहीतरी शिक्षा झाली. पण सूत्रधार सुटले, सुटले की नाही, सूत्रधार सुटले, सुटले यांना चौधरी साहेबांनी कबूल आहे, सूत्रधार सुटले. अरे हे बंद करा, एवढी सहिष्णुता. यशवंतराव चव्हाणांचं जंटलमनचं राजकारण कोण काय म्हणलं की शरद पवार काय म्हणतात, यशवंतराव चव्हाणांची आम्ही वारस आहे, आणि फडणवीस म्हणतात मी जंगलातला शेर आहे. अरे म्हणतात हे खोटं काही नाही हो, खोटं काही नाही. अरे जंगलातल्या शेर समोर तुम्ही यशवंतराव चव्हाण उभं केला तो खाणार आहे का सोडणार आहे, अरे खाणारच आहे, विचार करा. हे आता पूर्वीसारखं नाही चालणार, दिवस बदलले, दिवस बदलले. आणि हे ही विश्वल्ली काढून टाकली पाहिजे, हा देश एक राहणार नाही, ह्या देशाची छकलं छकलं होणार आहे. लोंढे साहेब तू म्हणणार ना ते अंडरातलं काय खरोखर आहे ते, आपण निघालोय अराजकतेकडं,
शिकारा जगता हे सगळीकडे होणार आहे, प्रोव्हाइडे आपण यात लक्ष नाही घातलं तर। हे राजकीय एकमत एक वाक्य तर होणार आहे का? तर असे हो मुंडे साहेब आणि सॉरी लोंढे साहेब आणि आता लोंढेंचं माहीत नाही मला, पण फडणवीस साहेबांच्यावर यांनी बसावं हां आणि एक व्हावं म्हणजे एक वाक्यता, हे सगळं समाज सुधारला पाहिजे, आपण केलं पाहिजे। हे राजकीय एक वाक्यता एकमत होण्याची अजिबात शक्यता का? सोडू सोडा, आता काम कोणाचं आहे? तुमचं माझं काम आहे। समाजामध्ये एक वाक्यता टिकवली पाहिजे आणि आहे, समाजामध्ये एकमत आहे, एक वाक्यता आहे, ती टिकवण्याचं तुमचं माझं काम आहे आणि त्यासाठी प्रयोग हे प्रबोधन करायचं आहे। ती तुम्हाला थोडक्यात सांगितलं मी, खोट्या रचलेल्या इतिहासाबद्दल समाजाला जागरूक करा। आता याबद्दल तुम्हाला मी उदाहरण देतो। खोटा सगळा जो आहे ना आकडेवारी खोटी सगळं खोटी, ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला आणि फाळणी झाली त्यावेळी मुस्लिमांची संख्या किती होती? 20%। लक्षात घ्या, ही टक्केवारी लक्षात घ्या, 20% होती। फाळणी झाल्यानंतर मुस्लिम किती भारतात शिल्लक राहिले? 9.8% काहीतरी शिल्लक राहिले, 9.8%। परत 61 साली जी जनगणना झाली तर मुस्लिम 11 point something असे मिळाले, लगेच ह्या लोकांना संधी मिळाली। हे जुनं आहे ना, आजचं नाही की मुस्लिमांची संख्या वाढली, ते संख्या मुद्दाम वाढवायला लागले। ती संख्या का वाढली ते तुम्हाला सांगतो। हिंदू धर्मामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपल्याला विधवा विवाह बंद बिंद कायदा कायदा विधवा विवाह कायदा झाला, बाल विवाह कायदा बंद म्हणजे कायदा झाला बंद वगैरे सगळे हे नंतरच्या गोष्टी आहेत, पण समाजामध्ये सगळं रूढी होती। लहान मुलींचं लग्न करून द्यायचं होती की नाही रूढी? इव्हन ब्राह्मणात होत्या, आनंदीबाई डॉक्टर, तुम्हाला सगळ्यांना इतिहास माहिती आहे, लहान मुलींची लग्न करायची आणि लग्न केल्यावर बिचाराचा नवरा कसा वारला, कारण पोषण कुपोषण सगळं, नवरा वारला की ते विधवेचं लग्न व्हायचं नाही। मुस्लिमांमध्ये ती प्रथा होती का? हो नव्हती। मुस्लिमांमध्ये विधवा घेता का? घेत नाही, म्हणून त्याला शिक्षण देऊ शकत नाही। किती शाळा बंद केल्या कोल्हापूरमध्ये अलीकडं लोंढे साहेब, एक शाळा भुईसपाट केली बुलडोजर घालून पाटली मुसलमानांची। ही हे करायला लागलं आपण आणि दोष कुणाला द्यायचा? त्यांना। मग आता ही लोकसंख्या यांची जर वाढली गरिबांची, आता आपल्यामध्ये सुशिक्षित आणि अशिक्षित, आता ह्या मुख्य सरकारी वकिलांच्या गरीब मुलं किती मला माहीत नाही, पण माझ्या घरी 2 मुली आहे, 2 मुलीनंतर मी बंद केलं। पण जो गरीब आहे, शेतमजूर आहे, शेतकरी आहे, तो वेगळा विचार करतो। जो रस्त्यावर वस्तू विकतो काहीतरी छोटा कामधंदा करतो तो वेगळा विचार करतो। आणखीन एक माझ्या हाताखाली माणूस येऊ दे, ह्या विचारानं संतती जास्त होते। माझा विचार सुशिक्षित म्हणून माझा विचार वेगळा, हे सगळं घडवलं आपण। हे मुस्लिमांना पाठीमाग कोणी ठेवलंय? आपण ठेवलं। त्यामुळे ही दरी निर्माण झाली, शिक्षणाची दरी, हे तुमची काय तुमचं ते सगळे स्रोत वाटण्याची, उद्योगधंद्याची सगळे। तुम्हाला आठवतं का सूर्या चॅनेल? लोंढेना लक्षात असेल सूर्या चॅनेलचं माहिती तुम्हाला, अलीकडचं प्रकरण 6-7 वर्षापूर्वी ज्यावेळी मोदी पहिल्यांदा सत्तेवर आले त्यावेळी सूर्या चॅनेल, त्यावेळी IAS अधिकाऱ्यामध्ये एकदम मला वाटतं का 20-25 झाले फक्त ना, 20-25 मुलं मुस्लिम हां ते IAS अधिकारी झाले, एकदम त्या सूर्या चॅनेल गदा रोटवला, सगळं प्रशासन ताब्यात घ्यायला लागले, एवढे झाले IAS ऑफिसर, हे सगळं त्यांनी गदारा उठवला। मोठं मोठं की प्रचार सुरू केला। अरे काय, अरे आपल्याला आनंद व्हायला पाहिजे, आनंद व्हायला पाहिजे ना। काश्मीरमध्ये एक IAS ऑफिसर माहिती तुम्हाला, IAS परीक्षेचा राजीनामा दिला आणि प्रबोधन करण्यासाठी समाजसेवा करायला लागला। अरे काय, हे आहेत ना लोक त्यांच्याकडं, त्या लोकांना बळ देणं आपलं काम आहे। तर ह्या सगळा जो दोष आहे कुठला, आता ह्याचा सांगितलं तुम्हाला लोकसंख्या, हे सगळा खोटा प्रचार आहे। आणि आपले जे हिंदू लोक आहेत, जे मुसलमान झाले म्हणतात, कोणामुळे झाले? अरे जास्तीत जास्त हिंदूमुळे झाले मुसलमान, ते जास्तीत जास्त झिजाकर कारण असू शकतं, पण मागासवर्गीय अस्पृश्य त्यांना जर तुम्ही जवळ केलं नाही त्या बिचाराने काय करावं? उतरंड जी जातीची वर्णाची आहे, वर्ण जे खालीपर्यंत येईल सुटून 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 ते
खालच्या वर्णाने खायचं हीच मनुस्मृती सांगते ना, त्यांनी का उपाशी मरायचं आई जे